सांख्यिकी म्हणजे काय? एखाद्या मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी त्यातील काही घटकांचा पुरेसा लहान गट यादृच्छिक पद्धतीने निवडतात. हा मोठ्या गटाचा प्रतिनिधिक गट असतो. या प्रतिनिधिक गटाची माहिती अभ्यासासंबंधी माहिती जमा करतात. ती माहिती बहुतांश सांख्यिक स्वरूपात असते. तिचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढतात. या प्रकारच्या अभ्यासाला सांख्यिकी असे नाव आहे. स्टॅटिक्स हा शब्द स्टॅटस या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. आता आपण माहितीचे संकलन याविषयी माहिती घेणार आहोत. एखाद्या समूहाविषयी आपण जी माहिती एकत्र करतो ती प्रामुख्याने संख्येच्या स्वरूपात असते. तिला सामग्री असे म्हणतात. सामग्री संकलित करण्यापूर्वी आपण ती कशासाठी जमा करणार आहोत किंवा कशासाठी वापरणार आहोत हे माहीत असायला हवे. जर एखाद्या व्यक्तीने माहिती घेण्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन प्रश्न विचारणे, मोजदाद करणे या प्रकारे माहितीचे संकलन केले असेल तर त्या माहितीला आपण प्राथमिक सामग्री असे म्हणतात. इतरांनी संकलित केलेली सामग्री, कार्यालयीन दस्तावेजात प्रसिद्ध झालेली सामग्री, सरकारी विभागातील उपलब्ध माहिती, शोध निबंध या स्वरूपात असलेली सामग्री वापरतात. या सामग्रीला दुय्यम सामग्री असे म्हणतात. म्हणजेच उदाहरणार्थ तलाठी कार्यालयात जाऊन शेतीची संकलित केलेली माहिती ही दुय्यम सामग्री होय. आता आपण प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री यातील फरक पाहणार आहोत. प्राथमिक माहिती संकलन करण्यास जास्त वेळ लागतो. तर दुय्यम माहिती ही त्वरित उपलब्ध होऊ शकते कारण ती आधीच कोणीतरी संकलित केलेली असते. प्राथमिक माहिती ही अद्ययावत आणि तपशीलवार असते. तर दुय्यम माहिती संकलित केलेली माहिती असल्यामुळे ती अद्ययावत असतेच असे नाही. माहितीचा तपशील क्वचित कमी पडतो. प्राथमिक सामग्री ही अचूक आणि विश्वसनीय असते तर दुय्यम सामग्री ही कमी विश्वसनीय असू शकते कारण ती कोणीतरी संकलित केलेली असते आणि ती संकलित केलेली माहिती आपण दुय्यम सामग्री म्हणून वापरतो म्हणून तिची विश्वसनीयता ही कमी असते.